नमस्ते पालक हो लहानपण माझे या YouTube चॅनल ची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। एकदा शंकर भगवान निद्रित असता जवळच बाळ गणपती खेळत होते। खेळता खेळता त्यांचं लक्ष शंकर भगवानांच्या मस्तकावरील चंद्राकडे गेलं। लगेच तो चंद्र काढून खेळायला गेला। त्या चंद्राशी खेळत खेळत बाळ गणपती दूरवर गेले। थोड्या वेळाने शंकर भगवान जागे जागे झाला। पाहतात तर काय त्यांना तिला मस्तकावर चंद्र नाही तर जवळतात। खूप मनाप्रमाणे गण आनंदी निघाले। गणपती कडून चंद्राने एके ठिकाणी गणपती चंद्र चंद्राशी खेळताना दिसला। त्याला ते झाला जाणार। इतक्यात गणपती मुक्त झाला आणि दूरवर गणांच्या आनंदी त्या दृष्टीत पडले। ते तिथे गणपतीला पकडायला गेले। ते पुन्हा गणपती गुप्त झाला। एकदा अतिशय जड होऊन तर एकदा प्रगट एकदा आपल्या सहाय्याबरोबर गणपतीनं जंजन केलं। शेवटी त्यांच्या शक्तीची जमीन उतरवलं। गण चकलेलं पाहता गणपती शंकर भगवानच्या पायाशी बसलेला आढळला। तेव्हा चंद्रही शंकर भगवानच्या मस्तकावर होता। हा चमत्कार पाहून गौर आनंदी शंकरास म्हणाले, ओ शंकर भगवान, चंद्र तर आपल्या मस्तकीच आहे। हे ऐकून शंकर भगवानी मस्तकावर आपल्या मस्तक खरंच चंद्र जागच्या जागीच होता। त्या दिवसापासून गणपतीच्या बाललीलांचा चमत्कार पाहून लोक त्यांना गणांचा अधिपती गणपती किंवा गणांचा ईश्वर मध्ये गणेश म्हणू लागले। सर्व ते सुखना संत सर्व संत निरामय सर्व भगवान प्रशांत मार्ग सिद्ध ज्ञा धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या। मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा। सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा।